शिर्डीतून साई संस्थांच्या देणगी कक्षामध्ये भाविकांना गंडा घालून पैशांची अफरातफर केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. संस्थान कर्मचाऱ्यांना बनावट देणगी पावती देत पैशांचा अपहार केल्याचं उघड झालंय. साई संस्थान आणि देणगीदारांची या प्रकारे फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झालाय. दशरथ चासकर असं या कंत्राटी कर्मचाऱ्याचं नाव आहे. कक्षात कार्यरत असलेल्या चासकर देणगी रकमेचे दोन भाग करत पावत्या देत होता. त्यातली एक पावती बनावट होती. बनावट पावतीची संस्थांकडे नोंद होत नव्हती, त्या रकमेचा अपहार केला जात होता असं समोर आले. या प्रकरणी आरोपी चासकरवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत किती जणांना अशा बनावट पावत्या दिल्यात, त्याला आणखी किती जणांची साथ आहे याचा तपास आता सुरू झालाय. आरोपी दशरथ भगवंत चासकर हा सीडी संस्थांमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भक्ताकडून पैसे घेऊन भक्तांनी दिलेले दान ते पावती देण्यासाठी त्याला नेमणूक करण्यात आलेली होती. तो अर्ध्या रकमेची जी येतं ओरिजिनल पावती खरी पावती आणि अर्ध्या रकमेची जी येतं डुप्लिकेट पावती देत होता हे निष्पन्न झालेलं आहे. यावरून सदर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि शिर्डी पोलीस स्टेशन त्याचा तपास करत आहे. विकासाचा ध्यास म्हणजे